सोलापूर जिल्ह्याची वरदायनी उजनी धरण 100% जास्त भरल्याने उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदीला आलेल्या महापुरामुळे अक्कलकोट तालुक्यातील 100 एकर जमिनीवरील पीक पाण्याखाली गेले. तालुक्यातील तिन्ही बंधाऱ्यांवर महापुराचं पाणी तुडुंब भरलंय. सोलापूर जिल्ह्यात असा दुष्काळी भाग. उजनी आणि वीर धरणातून गेल्या 5 दिवसात मोठ्या प्रमाणावर आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे हिळळी बंधारा ओव्हरफ्लो झालाय. सध्या अक्कलकोट तालुका हद्दीतील भीमा नदीवरील आळगे, खानापूर आणि हिळळी बंधाऱ्यावरून साधारणत 20 फूट पाणी वाहू लागले. अंकलगी गावातील शाळा आणि मंदिर चक्क पाण्यात आहेत. यामुळे या गावातील जनजीवन देखील विस्कळीत झालंय आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. प्रशासनाने लक्ष देणं आणि सहकार्य करणं गरजेचं आहे, कारण फक्त नदीकाठची शेती तेवढी पूरक असून बाकीची जमीन पावसावर अवलंबून आहे. या तालुक्यातील बंधाऱ्याकाठचे शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात पाणी नसताना नुकसान सोसलंय आणि कसे बसे ऊसाचे पीक सांभाळले असताना भीमा नदीने मोठं नुकसान केलंय. भीमा नदीच्या पुरामुळे मोठं नुकसान त्यांना सोसावं लागतंय. महापूर ओसरल्यानंतर प्रशासनाने तातडीने पिकांचे पंचनामे करावेत आणि बाधित शेतकरी वर्गाला मोठ्या मदतीचा हात द्यावा, अन्यथा शेतकरी यातून सावरणं शक्य नाहीये.